क्रिसेंटतर्फे पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी साजरा करण्यात येत असलेल्या होममेकर्स डेचं सूत्रसंचालन करणार आहेत प्रसिद्ध होस्ट सुकन्या जोशी सुकन्या ताई या उत्तम निवेदिका लेखिका आणि व्याख्यात्या आहेत आणि या कार्यक्रमासाठी त्या खास मुंबईहून येणार आहेत गेल्या वर्षीच्या होममेकर्स डेच्या पहिल्या पर्वाचं अँकरिंगही त्यांनी अतिशय उत्तमपणे पार पाडलं होतं त्यामुळेच आजच्या या एपिसोडमध्ये आपण सुकन्या खास आमंत्रित केलंय सुकन्याताई फंडा म्युच्युअल फंडाच्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत धन्यवाद अतिशय मनापासून धन्यवाद म्हणते मी एक उत्सुकता आहे मला सुरुवात सुरुवातीलाच की तुम्ही प्रसिद्ध निवेदिका आहात आणि मुंबई बेस्ड आहात आणि क्रिसेंट ही पुण्यातली कंपनी आहे क्रिसेंटची किंवा यांच्याशी तुमची ओळख कशी झाली नेमकी बरोबर आहे खरं तर खूप दोन्ही विरोधी क्षेत्र आहेत हे असं आपण म्हणूया कारण एकीकडे धन आहे <laughs> आणि एकीकडे माझ्यासारख्या निवेदिकेला समाधान मिळणारं व्यासपीठ असतं तर त्याच्यामुळे झालं कसं की अनेक ठिकाणी अनेक मान्यवरांबरोबर गेली पंधरा वर्ष निवेदन करते वेगवेगळ्या क्षेत्रांमधून सूत्रसंचालन करते आणि त्यात मला खूप सांगायला आनंद वाटतो की प्रसिद्ध संगीतकार गायक श्री श्रीधर फडके यांच्याकडे गेली मी बारा वर्ष निवेदन करते त्यांच्या सगळ्याच कार्यक्रमांचा तर uh, क्रिसेंट म्युच्युअल फंड्सनी श्रीधरजींचे जवळजवळ तीन कार्यक्रम मला वाटतं दोन पुण्यामध्ये आणि एक नाशिकला असे दोन कार्यक्रम तीन कार्यक्रम ठेवले होते आणि तेव्हा त्या तीनही कार्यक्रमांमध्ये मी निवेदिका म्हणून होते आणि तेव्हा भूषणवाणी सरांशी माझी अगदीच म्हणजे खरं सांगायचं तर तो तोंड ओळख झाली होती फक्त की हां हे म्युच्युअल फंड क्रिसेंट म्युच्युअल फंडचे डायरेक्टर आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण कार्यक्रम करतोय एवढीच खरं तर ओळख होती पण मला समाधान या गोष्टीचं आहे की त्यांनी ते निवेदन लक्षात ठेवलं किंवा काही आणि मग जेव्हा हा होममेकर्स डे एक आगाळ वेगळा जागतिक पातळीवर खरा तर छान उत्साहीपणाने साजरा होणारा पण भारतात आजपर्यंत न झालेला असा हा कार्यक्रम करायचं ठरवलं तेव्हा त्यांनी पहिला फोन मला केला असं त्यांनी मला सांगितलं की सूत्रसंचलनाची निवेदनाची आणि मुलाखतकार म्हणून जी काही बाजू आहे ती संपूर्णपणे तुम्ही सांभाळायची आणि याचा खरंच खूप मोठा आनंद झाला आणि मला असं त्या क्षणाला जाणवलं ते तुम्हाला सांगते कारण तो गृहिणी दिवस म्हणून साजरा करायचा होता मी व्यावसायिक निवेदिका म्हणून आहे त्याच्या धन महत्त्वाचं असतंच आपल्याला पण त्याच्यापेक्षा जास्त आनंद महत्त्वाचा असतो आणि त्यातनं मिळणारं जे समाधान आहे ते त्याच्यापेक्षा जास्त मला आवडणारं असतं त्याच्यात समाधान आनंद आणि धन तीनही न करत्या गोष्टी पण त्या न करत्या गोष्टीतून मिळणारा आनंद मात्र करता होऊन जातो आणि मग तो करता आनंद देणारे भूषण वाणी सर मला ठरले आणि त्यांचे इव्हेंट्स आता मला करायला मिळणार आहेत जास्त आनंद आहे आणि मग ती मला खूप आनंददायी होणार आहे अगदीच तुम्ही आता म्हणलात तसं होम मेकर्स डेच्या निमित्ताने जेव्हा भूषण वाणी सरांनी तुम्हाला फोन केला तर तुम्ही आतापर्यंत अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं गेल्या पंधरा वर्षात तुम्ही म्हणलात तसं पण होम मेकर्स डे हा अतिशय एक वेगळा दिवस त्यांच्या डोक्यात ही संकल्पना होती जेव्हा पहिल्यांदा त्यांनी तुम्हाला सांगितलं तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती का तुमच्या मनात विचारचक्र नेमकं काय सुरू झालं खूप छान विचारलंस कसं आहे ना की आपण नेहमीच म्हणतो ना आत्ताच एकविसावं शतक आहे वुमन्स एम्पॉवरमेंट हा शब्द खूप वेळा खूप ठिकाणी विविध माध्यमांमधून वापरला जातो पण एम्पॉवरमेंट खरंच झाली आहे का हा थोडासा विचार प्रवृत्त करायला लावतो असा प्रश्न आहे खरं तर कारण काय आहे ना पूर्वीच्या काळापासून आपण गृहिणी म्हणजे गृहीत धरलेली ती गृहिणी असं आपण म्हणत आलेलो आहोत पण तीच गृहिणी म्हणजे आपण म्हणतो तसं होम मॅनेजमेंट इज बेस्ट मॅनेजमेंट जे एक गृहिणीच करू शकते हे पूर्वीच्या काळापासून आपण प्रत्येक उदाहरणांमध्ये बघत आलो की कधीतरी पैसे कमी पडतायत नवऱ्याला पटकन ती काढून देते कधीतरी कुठेतरी घरात काहीतरी सोहळा होतोय तिथे पैसे कमी पडतायत पटकन ती गृहिणी आपल्या हातातून पैसे देते की नाही हे घ्या पैसे म्हणून ते कुठं येतात तर ही मॅनेजमेंट करणारी ती गृहिणी आहे तेव्हा काही सारख्या बँका किंवा बाकी म्युच्युअल फंड आता जसं भूषणवाणी सरांचं आहे तसं काहीच हे नव्हतं पण तेव्हाही ती ते मॅनेज करत होतीच ना मग तेव्हापासूनची ती एम्पॉवरमेंट आहे पण ती तिलाच कळली नव्हती की मी किती एम्पॉवरमेंट माझ्याकडे आहे मग मा ते दाखव दाखवणं सुरू झालं हे या एकविसाव्या शतकापर्यंत तर ते थोडं थोडं टप्प्याटप्प्यानी सुरू झालं आणि मग ते जेव्हा सुरू झालं तेव्हा मग तो आनंद यातूनही आपल्याला मिळतोय म्हणजे मी आधी वर्किंग वुमन नव्हते तेव्हाही मी तो आनंद घेत होते कारण मी होम मॅनेजमेंट बघत होते आणि आता मी तो आनंद घेते कारण आता मी वर्किंग वुमन आहे तरी मी होम मॅनेजमेंट परफेक्ट सांभाळते कारण माझ्याकडे एखादी इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट म्हणून येणारी क्रिसेंट म्युच्युअल फंडसारखी एखादी कंपनी माझ्याकडे आहे की जिच्याकडून मी सल्ला घेते आणि मग माझेच पैसे मी त्यातून छान रीतीने गुंतवू शकते आणि जेव्हा गरजे जेव्हा आयुष्यात असं काहीतरी आपल्या एखादं वळण येतं की तिथे नाही म्हणजे आता इथे पैसाच हवा आहे बाकी काही नाहीच आहे तर तिथे मी ते काढून देऊ शकते हे पण बघणारी आजचीही ती एक म्हणजे आपण म्हणूया ना स्त्री शक्तीच त्या तिथे कामी येते ती धनश्री या स्वरूपातून आपल्यासमोर येते आणि ते धन देऊ करते घरासाठी पुन्हा एकदा म्हणजे तेव्हाही देवाच्या समोरच्या डब्यामध्ये ठेवणारी पैसे ठेवणारी पण गृहिणी होती आणि आत्ताची वर्किंग वुमन ही सुद्धा जेव्हा लागेल तेव्हा त्या धनराशीमधून देणारी धनश्रीचे त्याच्यामुळे ते, ते खूप जास्ती छान आहे आणि म्हणून हा जो दिवस आहे हा सोहळ्यासारखा साजरा व्हायलाच हवा खर तर असं माझं वैयक्तिक मत आहे तुम्ही सुकन्याता बोलताना तुमचा होममेकर असण्याचा प्रवास किंवा वर्किंग वुमनचाही प्रवास थोडक्यात सांगितला तर तुमच्या पाण्यातली आदर्श होममेकर कोण मी पुन्हा म्हणते तसं की पूर्वीची स्त्री ढोबळ ढोबळमानानी जसं वळचणीला माझे पैसे आहेत पण ते कधी द्यायचे आहेत बरोबर गरज आहे तेव्हा गरज नसतील तर ती धनराशी मी ठेवीन जसं आत्ताच्या आपण ठेवी ठेवतो आता ही म्युच्युअल फंड एजन्सी असल्यामुळे मी सांगते की एसडब्ल्यू ही ठेव आहे आणि एसआयपी दर महिन्याला भरतो तसंच आहे ना हे की धनराशी वेगळी ठेवून देणं जेव्हा गरज नाहीये तेव्हा ती न वापरणं जेव्हा गरज आहे तेव्हा ती देणं ती लिक्विड कॅश करणं बरोबर बरोबर की नाही पण दर महिन्याला नवरा मला शंभर रुपये देतोय त्यातले दहा रुपये मी बाजूला ठेवून नव्वद खर्च करणार आहे ते दहा कधी मी खर्च करणार आहे जेव्हा गरज असेल तेव्हा अशी स्त्री मी वाड्यात वाढलेली बाड़ मुलगी आहे का त्याच्या वाड्यातल्या प्रत्येक आजीकडे प्रत्येक काकूंकडे मी तो देवांच्या इथला डबा कायम बघितलेला आहे तांदळामध्ये लपवलेले पैसे मी बघितलेले आहेत आणि मग ते कधी काढून द्यायचे खरंच अशी गरज लागेल तेव्हा ते काढून द्यायचे ही खरं तर ती गृहिणी आहे आणि मग ती गृहिणी कायम मनात ठसत राहिली ते संस्कार कुठेतरी रुजत राहिले आणि आजच्या मितीला मी मीही जरी एक व्यावसायिक निवेदिका म्हणून काम करत असले तरी सुद्धा ते पैसे जेव्हा लागतील तेव्हाच बाहेर काढायचे हे मनात कुठेतरी रुजलेलं आहे आणि ते तसंच व्हावं कारण होम मॅनेजमेंट हीच बेस्ट मॅनेजमेंट असते ते एक स्त्रीच करू शकते यावर माझा अतिशय पूर्णपणे विश्वास आहे मागच्या तुम्ही अतिशय समर्थपणे तर तो अनुभव नेमका कसा होता अतिशय सुंदर अनुभव कारण ज्या पद्धतीने सगळीच टीम म्हणजे मी म्हणेन भूषणवाणी सरांचं एकट्यांचंच नाव या इथे म्हणजे डायरेक्टर म्हणून तर ते आहेतच कोठावदे सर पण आहेतच दोघंही डायरेक्टर त्यांनी ही संकल्पना त्यांच्या ह्याच्यातून आली आणि मग त्याच्यानंतर मयुरा असेल निलेशा असेल किंवा जयश्री असेल जानकी असेल अनुया असेल खूप जणी हो होत्या म्हणजे मला ज्यांची आत्ता नावं आठवली त्या मी घेते त्यांची पूर्ण टीम थोडक्यात आपण म्हणूया त्यांनी सगळ्यांनी इतके परिश्रम त्याच्यासाठी घेतले आणि मला कौतुक या गोष्टीचं वाटतंय ना की एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करणं म्हणजे काय हे इतकं चोखपणे सुंदर रीतीने आणि जाणून घेऊन करणं हे जे काय असतं ना त्यांच्यातल्या टीममधल्या प्रत्येक मेंबरनी केलं म्हणजे मला आठवतंय की जेव्हा हे करायचं ठरलं तेव्हा एकदा भूषणवाणी सरांशी तर बोलणं झालं कशा पद्धतीने करूया वगैरे नंतर त्यांनी एक आराखडा काहीतरी बांधला आणि मग परत एकदा फोनाफोनी सुरू झाली आणि मग जी कोर मेंबर्सची टीम होती त्यांच्याशी एकदा माझं बोलणं झालं आणि ते सगळं झाल्यानंतर म्हणजे आम्ही एकमेकांच्या आयडियाज शेअर केल्या एकमेकांना की हे असं केलं तर छान होईल तसं केलं तर छान होईल असं करून आणि त्याच्यानंतर एक फायनल मीटिंग म्हणजे मी मुद्दामून तेव्हाही मुंबईहून इकडे आले होते आणि मला भूषण भूषणवाणी सरांनी पण त्यांचे दोन ते तीन तास दिले होते त्याच्यासाठी की आपण संपूर्ण ती अजेंडा जो आहे तो प्रॉपर करूयात आणि तिथे बसून आम्ही तो अजेंडा पूर्ण छान आखला आणि त्याप्रमाणे अतिशय शिस्तबद्ध आणि अतिशय सुंदर रीतीने सगळ्या म्हणजे आपण टीमवर्क काय एक असतं ते त्यात बघायला मिळालं ही एक पहिली गोष्ट कारण आपण भारतात पहिल्यांदा एखादी गोष्ट लॉन्च करतोय दॅट टू इन महाराष्ट्र आणि दॅट टू इन पुणे त्याच्यामुळे ते फार अवघड काम होतं oh. पण ते अवघड काम लिलया करण्यासाठी क्रिसेंटनी अतिशय खूप जोरात तयारी केली आणि समर असून सगळ्यांनी त्यात भाग घेतला आणि आपलं घरचंच कार्य असावं असे सगळेजण त्यात सहभागी झाले होते त्यातलीच मी एक झाले त्यांनी कुटुंबातला त्यांच्या एक मला भाग मानलं त्याच्यामुळे ते तेही मला खूप आनंददायी झालं मी म्हटलं ना समाधान आनंदन मग धन त्यातून मिळणारं धन आहे ते खूप जास्त महत्त्वाचं असतं त्याच्यात समाधान आनंद मला ते तिथे मिळाला आणि आलेले सगळे जे वक्ते होते बरेच जणांनी त्यांच्या त्यांच्या पॉडकास्टमधून त्या वक्त्यांविषयी सगळ्या सांगितलेलं आहेच चारही वक्ते अतिशय सुंदर वेगवेगळ्या क्षेत्रातले अधिकारी व्यक्ती सगळेजणं आणि सगळ्यांनी आपापल्या क्षेत्रातलं जे काही उत्तम आहे आणि ज्यातून समोर बसलेल्या सगळ्यांना प्रेरणा मिळेल असे सगळे अनुभव सांगितले आणि आत्ताच्या बायकांनी आत्ताच्या स्त्रियांनी नेमकं कसं ताठपणाने उभं राहिला पाहिजे हा एक आदर्श वास्तुपाठ घालून देणारं एक जे भाषण केलं किंवा के ज्या मी मुला मुलाखती घेतल्या त्याच्या त्याला उत्तरं दिली तर त्याच्यामुळे झालं काय ना की येणारा जो सगळा श्रोतृवर्ग आहे ना ज्या काही महिला होत्या ना त्या बाहेर जाताना अतिशय आनंदी होत्या की मी काहीतरी आज ओंजळ भरून घेऊन आहे घरी आणि ही स्फूर्तीच मला पुढे जाऊन काहीतरी नक्की देणार आहे आणि मी माझ्या क्षेत्रात किंवा मा मी जर अजूनपर्यंत माझं क्षेत्रच निवडलेलं नाहीये तर आता मी माझ्या आवडीचं क्षेत्र निवडून त्या क्षेत्रामध्ये काहीतरी नक्की करून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मला वाटतं क्रिसेंटचं हेच उद्दिष्ट होतं याच्यामागचं असं जर मी म्हटलं तर वावगं ठरू नये कारण आत्ता बघा ना गेल्या वर्षी मला वाटतं तीनशे साडे साडेतीनशे एवढ्या गृहिणी त्या तिथे आलेल्या होत्या आणि आत्ता दोन तीनच दिवस झाले आकाशवाणीवरती मला वाटतं जाहिरात चालू झालेली आहे आणि आत्ताच जवळजवळ पन्नास एक गृहिणींनी रजिस्ट्रेशन केलं सुद्धा म्हणजे अजून पंधरा नोव्हेंबर हो, या दिवसाला हो। फार दिवस आहेत पण तरी सुद्धा पन्नास जणीचं रजिस्ट्रेशन आत्ताच झालंय याचाच अर्थ असा की त्या साडेतीनशे सगळ्या स्त्रियांवरती इम्पॅक्टच एवढा पडलेला आहे एवढं देखणं काम क्रिसेंटनी केलं आणि ते करण्याचा एक भाग मुलाखतकार म्हणून मी होऊ शकले याचा निश्चितच आनंदही आहे आणि तो अनुभव खूप छान आहे कारण भारतात घडलेली ही पहिलीच घटना आहे त्याच्यामुळे निश्चितच हे खूप सगळं समाधानकारक आहे नक्कीच आनंदाची गोष्ट आहे आणि त्यात यंदा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही फक्त सूत्रसंचालक म्हणून असणार आहात तर लेखिका म्हणूनही तुमचा सहभाग जे हो। एक या निमित्ताने विशेष पुस्तक प्रकाशित करणार आहे हो। त्यात तुमचा विशेष लेखही असणार आहे निश्चित आणि मागच्या वर्षीचा पहिला भाग आपण पुस्तकाचा मला वाटतं काढला हो त्याचं नाव होतं हाऊस वाईफ नवे होम मेकर बरोबर मग हाऊसवाईफ नव्हे होममेकर याचा पार्ट टू यंदा येतो आहे आणि त्यात पुन्हा एकदा एखादा लेख तुम्ही लिहा म्हणून मला भूषणवाणी सरांनी विनंती केलेली आहे आणि मी तो लेख लिहून दिलेला आहे त्याच्यामुळे तोही त्यानिमित्ताने पुन्हा एकदा म्हणजे माझ्यातल्या प्रत्येक आयामाला त्यांनी वाव दिला असं मी इथे म्हणते कारण मी सूत्रसंचालिका होऊ शकले मी मुलाखतकार म्हणून याच कार्यक्रमात होऊ शकले आणि याच कार्यक्रमात एका पुस्तकामध्ये त्यांच्या तर लेखिका म्हणून पण मी लिहू शकले त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीमध्ये जे काही बेस्ट आहे ते आपल्याला नक्कीच काढून घ्यायचंय ह्याच्यासाठी बेस्ट डायरेक्टर कसा लागतो एक म्हणतो ना आपण टीम मेकर कसा लागतो तर तो भूषण वाणी सरांसारखा लागतो जे ते आहेत आणि म्हणून क्रिसेंट म्युच्युअल फंड ही एक आगळी वेगळी संस्थाच नाही नुसती तर ती सगळ्यांना प्रेरणा देणारा एक मोठा आपण म्हणूया वास्तुपाठ घालून देणारा असा एक तो अधिकारी नाव होईल आता याच्या पुढे याची मला नक्कीच खात्री आहे निश्चितच होममेकर्स डे जवळ येतोय तर तुमची पण लगभग ही जाण होती म्हणजे एकीकडे तुम्ही लेख नुक्ता सबमिट केलाय म्हणताय तर या कार्यक्रमाकडे यंदाच्या दुसऱ्या पर्वाकडे तुम्ही कसं बघता आणि तुमची तयारी नेमकी कशी सुरू आहे अगदी बरोबर प्रश्न विचारलास कारण तोंडावर अगदी दिवाळी आली आहे त्याच्यामुळे दिवाळी अंकांचंही ही लेखनाचं काम चालू आहे दिवाळी पहाट कार्यक्रम तुला माहिती आहे सगळीकडे होत असतात त्याचं निवेदन तर आहेच आणि लगेचच त्याच्यानंतर आपला होम मेकर्स डे येतोय त्याच्यामुळे हे सगळं करत असताना आजच्या दिवशी मुद्दामून मुंबईहून इथे यावंसं वाटलंच कारण हे माझंही तसं म्हटलं तर अगदी घरचाच सोहळा आहे त्याच्यामुळे निश्चितपणाने या इथे मी येणार होतेच आणि हे करत असताना पुन्हा एकदा की नक्की यंदा कोण कोण वक्ते असणार आहेत तुलाही उत्सुकता असेल मलाही आहे मला कोण आहेत ते निश्चितपणाने <laughs> माहिती आहे कारण मला त्यांच्या मुलाखती घ्यायच्या आहेत पण ते थोडंसं आपण गुलदस्त्यात ठेवूयात दिवाळीनंतर आपल्या सगळ्या गृहिणींना आपण ते सांगूयात पण तरीसुद्धा त्या ज्या कोणी वक्त्या येणार आहेत तर त्यांना नक्की त्यांच्याशी कसं बोलायचं आहे यंदा दृष्टिकोन वेगळा कसा ठेवायचा आहे आणि यंदा येणाऱ्या स्त्रियांशी मी वेगळ्या पद्धतीने कसा संवाद साधू शकेन हे थोडंसं मी बघण्याचा प्रयत्न करते कारण गेल्या वर्षी मी मुलाखती घेतल्या निश्चितपणाने पण यंदा अजून वेगळ्या पद्धतीने काही मी वेग वेगळा दृष्टिकोन समोर उपस्थित असलेल्या स्त्रियांना देऊ शकते का असा निश्चित माझा अभ्यास चालू झालेला आहे आणि ज्या वक्त्या असतील त्या वक्त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातूनच तो दृष्टिकोन उपस्थित सगळ्या स्त्रियांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि ज्यासाठी क्रिसेंट मला पूर्णपणे सहकार्य देते नक्कीच हा पॉडकास्ट ऐकत असलेल्या सगळ्या श्रोत्यांना आणि विशेषतः होम मेकर्सना तुम्ही काय सल्ला द्याल तुम्ही तो ऐका हो हे पहिलं कारण काय आहे गेल्या वर्षी ना ॲडव्हर्टाईज तर छान केली जाहिराती खूप चांगल्या झाल्या सगळं झालं पण पहिलंच वर्ष होतं त्याच्यामुळे निश्चितच नक्की हे काय असेल असा संभ्रम कदाचित सगळ्या स्त्रियांमध्ये होता की काय असं वाटायला लागलं कारण तो होममेकर्स डे झाल्यानंतर मी मुंबईतली असूनही मला अनेक पुण्यातल्या गृहिणींचे फोन आले की अगं हो आम्हाला का नाही सांगितलं हे होतं आम्ही आलो असतो इतका छान कार्यक्रम झाला मग हे जर गेल्या वर्षी पुण्यातनं मला जर फोन येऊ शकत असतील तर यंदा त्या गृहिणी निश्चित उत्साही आणि उत्सुक असतील इथे येण्यासाठी त्याच्यामुळे त्या, त्या सगळ्या महिलांनी ज्यांनी गेल्या वर्षी मला फोन केले मी नंबर्स ठेवलेले आहेत तर मी निश्चितपणे त्यांना ते फोन करणार आहेच रिसेंटही खूप छान पब्लिसिटी करतेय तर तीही त्या सगळ्या गृहिणींपर्यंत पोहोचणार आहे आणि इथे येऊन ना तुम्ही एक वेगळा आयाम आपल्या आयुष्याचा घेऊन जाल असं वाटतंय कारण काय की मी तुम्हाला म्हटलं तसं की गृहिणीच असाल तरी चालेल ना बरोबर कारण पर गृहिणी पण फार महत्वाची असते आता म्हणजे आपण म्हणतो असं की आत्मकेंद्री कुटुंब झालेलं आहे मी माझा नवरा माझा मुलगा बस पण त्यातही ती वर्किंग वुमन असेल तरी तिला घरातलंही बघायला लागतं तू येणार नाही हो आज सगळीकडे आम्ही सगळ्या कामांना बायका ठेवतो हो तरी त्या कामवाल्या बायकांना इन्स्ट्रक्शन्स देणारी ती गृहिणीच असते अहो भाजी ती करेल पण कुठली भाजी करायची हे ठरवणारी गृहिणीच आहे अजूनही खरे तर मग ते करण्यासाठी तुम्ही गृहिणी म्हणून ज्या वर्किंग वुमन असाल त्याही याच ज्या गृहिणी आहेत त्याही नक्कीच या आणि गृहिणी हे सर्वोच्च म्हणजे मला असं वाटतं की मॅनेजमेंट जिथून शिकावी असं एक मोठं विद्यालय आहे असं मला वाटतं त्याच्या हे विद्यालय तुमचं तुम्ही जाणून घेण्यासाठी तुमच्यातल्या मीला जाणून घेण्यासाठी तुमच्यातल्या मीला जाणून घेण्यासाठी निश्चितपणाने तुम्ही यावर्षीच्या होममेकर्स डेला याच असा माझा आग्रह आहे आग्रहाची विनंती आहे आणि मला खात्री आहे यंदाचा ओव्हरवेल्म असा कार्यक्रम निश्चितपणाने तुम्हाला बघायला मिळणार आहे ऐकायला मिळणार आहे आणि त्यातनं आनंदही घेता येणार आहे वा तुमच्या या आव्हानाला नक्कीच भरभरून प्रतिसाद हा मिळणार आहे क्रिसेंटची सगळी टीमही त्यासाठी खूप मनापासून प्रयत्नही करते आहे सुकन्याताई तुम्ही वेळात वेळ काढून तुम्ही म्हंटला तसं खास मुंबईहून या पॉडकास्टसाठी आलात तुमचे मनापासून आभार धन्यवाद सगळ्या श्रोत्यांनाही मला आव्हान करायला आवडेल की होममेकर्स डेला रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस ही अतिशय सोपी ठेवलेली आहे या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही एक गुगल फॉर्म देतो आहे तर तो फॉर्म भरून तुम्ही होममेकर्स डेला रजिस्ट्रेशन हे करू शकता यासाठी कुठलीही वेगळी रजिस्ट्रेशन फी किंवा नोंदणी शुल्क असं नाही आहे हा पूर्ण दिवसाचा कार्यक्रम आहे आणि दारासाहेब दरोडे सभागृह बी एम सी सी रोडवर पुण्यामध्ये हा कार्यक्रम होणार आहे पंधरा नोव्हेंबरला त्यामुळे अजून अवकाश आहे तुम्ही जर वर्किंग वुमन असाल तर आत्ता लगेच रजेचा अर्ज टाकून द्या गृहिणी असाल आणि असं वाटत असेल की आपल्याशिवाय घर चालणारच नाही तर असं नाही एक दिवस तुम्ही आत्तापासूनच त्याचं नियोजन करून तो दिवस नक्की तुमच्या हक्काचा आहे तर होममेकर्स डेला नक्की या डिस्क्लेमर म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड ग्रेट एन एम ऑडिओ सोल्युशन एल एल पी जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी रूप हो तू घर है सावरते कधी पत्नीचे रूप होनी संसार सुखी करते कधी बहिणीच्या रूपात आधार बनूनी राहते कधी आजी चारूपात ना तू पण तू खेळवते किती करते किती सोसते तरी ना कधी थकते जरी थकली तरी हसते तर जोड किती तू करते ही सलामी आसमारी ही सलामी आसबानी कृषक तुला देते ही सलामी आसबानी कृष्ण तुला देते किचन पासून सेव्हिंग्स पर्यंत सर्व निर्णय घेणाऱ्या दहा जणांचं बळ घेऊन घर ऑफिस अशा सर्व ठिकाणी लढणाऱ्या घराघरातल्या होम मेकर्सना क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनीचा मानाचा मुजरा म्हणूनच या सर्व होम मेकर्स क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी पंधरा नोव्हेंबरला साजरा करत आहे होम मेकर्स डे जरूर सहभागी व्हा संपर्क क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस ही सलामी आसमानी क्रिसेंट तुला देते